कागल येथील कळमवाडी धरणग्रस्त वसाहतीमधील दूधगंगा विद्यालय कागल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी दूधगंगा विद्यालयामधील सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांचे देश स्वातंत्र्यासाठीचं योगदान आणि बलिदान याबद्दल मार्गदर्शन केलं. यावेळी महात्मा गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद या हुतात्म्यांचे फोटो पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना, जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत महात्मा गांधीजी यांचे विचार टिकून राहतील आणि संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक राहतील असे विचार नाथा चव्हाण सर यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की क्रांतिकारकांच्या त्यागातून, बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असून हे टिकवण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपण सर्वांवर आहे. याप्रसंगी शिक्षक संग्रामसिंह यादव यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केली. हुतात्मा दिनानिमित्त क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुरंदर कांबळे सर यांनी केलं तर आभार तानाजी पाटील सर यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत तळवी.